मधील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार राजवेंद्र सिंग यांच्या दोघांमध्ये कशा प्रकारे वाद आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र एका उद्घाटनासाठी आलेल्या शरद पवारांनी दोघांनाही एका गाडीत बसायला लावलं. तर यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. विशेष म्हणजे या प्रवासामध्ये खासदार उदयनराजे भोसलेही होते. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि पवार असे तिघे गाडीत बसले. याचवेळी शशिकांत शिंदेनाही पवारांनी गाडीत बसण्यास सांगितलं. यावेळी शरद पवारांनी खासदार उदयनराजेंना डोकं शांत ठेवण्याचा अप्रत्यक्षरित्या सल्ला दिला. एखादी अतिशय चांगली अक्षरशास्त्र डॉक्टर श्रीकंदे करफुलकर यांनाही बोलवलं. डॉक्टर श्रीकंदेंचे चिरंजीव डॉक्टर शैलेश श्रीकंदे माझेही डॉक्टर आहेत आणि त्यामुळं त्यांचं योगदान या क्षेत्रातलं मला पूर्णपणानं माहिती आहे. त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं. त्यांनी मार्गदर्शन करताना उदयनराजे त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की डोकं शांत ठेवा. ते कोणासाठी सांगितलं मला माहिती नाही, पण त्यांची सूचना आपण दोघंही शिकवतो. कारण डॉक्टरचं मार्गदर्शन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चाललं नाही.